नारळाचं झाड आहे, हे तुरीचं झाड आहे, हे तुरीचं झाड द्विदल, नार हे नारळ हे एकदल. निसर्गाने द्विदल धान्याला नायट्रोजन खेचण्याची ताकद जास्त दिलेली, म्हणून एकदला शेजारी द्विदल लावलं का त्याचं नत्र स्फुरत आणि पालास हे दोन्ही कामं हे तुरीचं झाड करतं. म्हणून एकदला शेजारी द्विदल लावल्यानंतर एकदलाची झाड एकदलाच्या झाडाची वाढ ही ऑटोमॅटिक होते. तारा झिरो बजेट नैसर्गिक शेती उद्योग समूह या ठिकाणी आम्ही 25 एकर शेतीमध्ये झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय? झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय? झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंतरपिकातून काढणे व मुख्य पीक बोनस म्हणून ठेवणे म्हणजे नैसर्गिक शेती. तर नैसर्गिक शेती का करायची? नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. आणि मी स्वतः म्हणजे वाल्मिकी दामोदर टोनगे मी या नैसर्गिक शेतीकडे का वळलो याविषयी तुम्हाला दोन शब्द सांगतो. माझा मुलगा निलेश टोनगे हा आजारी होता. आजारी असल्यानंतर त्याच्या त्या पेशी आणि प्लेटलेट कमी जास्त झाल्या. त्यांना मी शिरूरच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर ते काही कमी होईना म्हणून आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर KM हॉस्पिटलमध्ये गादिया डॉक्टर म्हणून आहे, ते आपल्या प्लेटलेट आणि पेशीच्या बाबतीत स्पेशलिस्ट आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर अजून एक दिवस या मुलाला आणलं नसतं तर मी सुद्धा काही करू शकलो नसतो. त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं का म्हणजे हे असं का होतं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आपण जो बाजारातून भाजीपाला आणतो याला रासायनिक खतं कीटकनाशकं औषधं वापरलेली असतात ती आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळं आपण बाजारातून आणलेला भाजीपाला खातो आणि खाल्ल्यानंतर आपल्याला ज्या जे आपण खातो त्याच्यापासूनच रक्त तयार होतं आणि त्याच्यावरती काय मारलेलं आहे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण आजारी पडतो. मग मी म्हणलं हे करा हे नाही करायचं म्हणलं तर काय केलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडे तुम्ही वळलं पाहिजे. पण नैसर्गिक शेती करायची सेंद्रिय शेती करायची पण याची माहिती पाहिजे. म्हणून मी असा तपास करत असताना नाना नलगे नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे अशा माणसाचा मला पत्ता मिळाला की 5-10 वर्षापासून ते नैसर्गिक शेती करत आहेत. म्हणून मग मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून ती थोडीशी माहिती घेतली की झिरो बजेट नैसर्गिक शेती कशी करायची. तर मग त्याच्यानंतर एक पाळेकर सर हे आमच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक आहेत. तर मग त्यांचं सेमिनार हे 2 वर्षापूर्वी श्रीरामपूरला त्यांनी
एक 4 दिवसाचं सेमिनार ठेवलं होतं. त्या सेमिनारला मी इथून 4 दिवस श्रीरामपूरला राहिलो. त्याच्यानंतर अशी माहिती मिळाली की कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा औषध जर आपण न टाकता सुद्धा पिके येऊ शकतात अशी काही त्यांनी प्रात्यक्षिकं दाखवली. जी काही शेतकरी मंडळी काही जी अशा प्रकारची शेती करत होती आम्ही त्यांच्याकडं पण जाऊन आलो आणि आल्यानंतर मग मला कळलं की बुवा आपण जर आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपण एक गावरान गाय कमीत कमी 15 ते 20 एकर शेती आरामशीर करते. तर मग मी म्हणलं कसं, तर आपण जीवामृत बनवायचं म्हणजे काय करायचं, 200 लिटर पाणी 10 किलो शेण, परंतु ते गावरान गायीचंच जर्सीचं अजिबात नाही, आणि 10 लिटर गोमूत्र 2 किलो गूळ. गूळ कशासाठी, तर गांडुळाला गूळ प्रिय आहे म्हणून आपल्या जमिनीमध्ये गांडुळं तयार झाली पाहिजे आणि ती गांडुळं तयार झाल्यानंतर गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे म्हणून त्याच्यामध्ये गुळाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर डाळ वापरायची. डाळ कशासाठी वापरायची, डाळीमध्ये